पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले झाले की नाही याविषयीची पुष्टी ना भारताच्या लष्कराने केलेली आहे ना पाकिस्तानच्या लष्कराने केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आजचा रविवार हा पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि पाकिस्तानच्या सरकारसाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण पाकिस्तानच्या इम्रान खान सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर इम्रान खान एक मोठी रॅली आयोजित करतायत. पाकिस्तानच्या जनतेचं लक्ष कुठेतरी दूर हटवण्यासाठी, त्याचबरोबर एकीकडे सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारे भारताच्या लष्करानं पाकिस्तान व्यक्त काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे अशा प्रकारची बातमी ही पाकिस्तानच्या मीडियातर्फे किंवा पाकिस्तानच्या काही लोकांतर्फे पसरवली जाण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकूणच आंतरराष्ट्रीय पटलावर रशिया आणि युक्रेन या युद्धाच्या संबंधातनं संपूर्ण जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं सरकार हे अविश्वास प्रस्तावाला सामोरं जात आहे, म्हणून या पार्श्वभूमीवर कुठेतरी सरप्राईज एलिमेंट याचा वापर करून भारताचं लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करू शकतं. तिसरी शक्यता म्हणजे मुळातच पाकव्याप्त काश्मीर आज जरी पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असला तरी सुद्धा एक प्रकारे लीगली, एक प्रकारे 1994 भारताच्या संसदेनं पारित केलेल्या प्रस्तावाच्या अनुसार पाकव्याप्त काश्मीर हा मूळतः भारताचाच भाग आहे आणि आज नाही तर उद्या तो पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग होणार आहे. या अनुषंगानं ज्यावेळेस योग्य मौका मिळेल त्यावेळेस सरप्राईज एलिमेंटचा वापर करून भारत नक्कीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करू शकतो. एकूणच आजची आंतरराष्ट्रीय पटलावरची परिस्थिती पाहता स्ट्रॅटेजिकली त्याचबरोबर सामरिक दृष्ट्या ही सुद्धा एक योग्य संधी असू शकते आणि त्याचा वापर करून कुठेतरी भारताच्या लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली जाऊ शकेल. चौथी महत्वाची बाब, या जरी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता असल्या तरी सुद्धा मागच्या एक वर्षाची जर पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदी आहे. त्याचबरोबर पाकिस्तान मधून भारतामध्ये येणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या ही तुलनात्मक दृष्ट्या कमी झालेली आहे. त्या अनुषंगानं खरोखरच पाकिस्तान विरुद्ध भारत कारवाई करेल का आणि खरोखरच भारतानं ही कारवाई केलेली आहे का, हा मोठा प्रश्न आज सगळ्या जनतेसमोरच उभा आहे.